चंद्रपुरात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून याची झळ मानवासह पक्ष्यांना सुद्धा बसत आहे. उष्णतेमुळे जंगलातील पाण्याचे स्रोत आटले असून पाण्याअभावी पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी भिसी येथील चौरस्ता या ठिकाणी घरोघरी जाऊन झाडांना पक्षी जल पात्र लावण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन समितीने सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पक्ष्यांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण थांबावी या हेतूनं पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यांच्याद्वारा लावण्यात आलेल्या जलपात्रामुळे रखरखत्या उन्हात पक्ष्यांची तहान भागत आहे. चौरस्ता या ठिकाणी पक्ष्यांना पिण्याची व्यवस्था म्हणून आम्ही पाणपोई लावण्यात आली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक चौकामध्ये उन्हाळ्यामध्ये प्रत्येक मनुष्यासाठी आपण पाणपोई लावतो, परंतु पक्ष्यांचा निवारा किंवा पक्ष्यांच्या सहवासाठी पक्ष्यांचा जिवंतपणा राहावा यासाठी आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येक झाडांना आम्ही पक्षी जलपात्र लावण्यात आले, जेणेकरून पक्ष्यांसंख्या वाढावी. तसेच पक्ष्यांचं प्रमाण जे दिवसेंदिवस कमी होत आहे ते प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात वाढावे यासाठी आमच्या पर्यावरण संवर्धन समिती डीसीतर्फे जागोजागी आणि प्रत्येक घरी जाऊन झाडांना आम्ही पक्षी जलपात्र म्हणजेच पाणपोईची आम्ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आमच्या पर्यावरण संवर्धन समितीतर्फे उमाकांत कांबळी, प्राध्यापक माडवे सर, पंकजी वर्मा, मान्य डोके सर, तसेच इतर सहकार्य, तसेच प्रवीणजी लोणकर यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पर्यावरण संवर्धन समिती भिसीतर्फे आम्ही या ठिकाणी पक्षी जलपात्र लावून आम्ही दुसरा टप्पा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे.